ईसीआयने असा आरोप आज सकाळपासून होते, खास करून सगळ्या केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्या भाजपच्या तालावर कसं काम करतात असा एक आरोप आज सकाळपासून होते. असं आहे की ईसीआयने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक एक महिन्याची अडजमेंट मागितली तरी देखील ईसीआयने दिली. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं. आणि आता ईसीआयने इंटरिम आदेश दिलाय, आता ईसीआयने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा अशा प्रकारे शिवसेना असेल काँग्रेस असेल ही यांची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धती आहे इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे. कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिलाय, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशननी घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशननी घेतलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल आहे. काँग्रेसच्या निधनानंतर अतुल भास्कर यांनी ट्विट केलं की कार सर्वांवर गोळे लागणारे मुलायमसिंग यादव यांचं निधन झालं, अयोध्येत राम मंदिर पाहून ते गेले अशा प्रकारचं. मला असं वाटतं बघा, वैचारिक मतभेद आमचे त्यांच्याशी असू शकतात पण ते एक मोठे नेते होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याचं आम्हाला दुःखच असेल. ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आले, गुन्हा दाखल झाला, तपास देखील क्राईम ब्रांचकडे गेलाय, खातं तुमच्याकडे काय नेमकं नाही. असं आहे की कुठेही जर बोगसगिरी होत असेल, बोगस शिक्के मारले जात असतील, बोगस एफिडेव्हिट तयार होत असतील तो कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, त्याच्यावर जे काही योग्य असेल ती कारवाई पोलीस करतात. काँग्रेस आरोप लगाय जा रहे हैं कि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी और जो सेंट्रल एजेंसी है उसका इस्तेमाल किया जा रहा है, बीजेपी के केंद्र पर योग किया जा रहा है. एकदम सीधी बात है, शिवसेना को इलेक्शन कमीशन ने बहुत समय दिया, उन्होंने पहले 2 वीक का मांगा, फिर 2 वीक का मांगा, फिर 4 वीक का मांगा. जितने बार उन्होंने समय मांगा उतने बार इलेक्शन कमीशन ने उनको समय दिया. लेकिन समय मांग मांग कर आप कानून को टाल नहीं सकते. और कल का निर्णय ये अंतिम निर्णय नहीं है, ये इंटरिम ऑर्डर है, अंतरिम निर्णय है. और पिछले 25 सालों में किसी भी राज्य में जहां पर किसी भी पार्टी में दो फाड़ हुआ है वहां पर तब तब के इलेक्शन कमीशन ने इसी प्रकार का निर्णय लिया है, ये कोई अलग निर्णय लिया नहीं है. जब अपने मन की बात नहीं होती है तो इंस्टीट्यूशंस पर अटैक करो, इस प्रकार की नीति अब कांग्रेस एनसीपी और शिवसेना ने शुरू की है. सुप्रीम कोर्ट में उनकी तरफ अगर निर्णय आया तो सुप्रीम कोर्ट इज ग्रेट, बहुत अच्छा है. और उनकी तरफ नहीं आया तो सुप्रीम कोर्ट के भी खिलाफ बोलने को ये लोग आगे पीछे देखते नहीं है. देश की इंस्टीट्यूशंस को वीक करने का काम ये कांग्रेस एनसीपी शिवसेना जैसी पार्टियां यहां पर कर रही है, जो देश के लोकतंत्र के लिए बहुत ही खतरा है. असा है कि कोणाच्याही राजीनाम्याच्या संदर्भात काही ना काही नियम असतात, त्या नियमामध्ये तो स्वीकारायचा असतो. महापालिकेचे जे काही नियम आहेत त्याबद्दल महापालिका स्वायत्त आहे, त्यामुळे महानगरपालिका त्या संदर्भातला निर्णय घेईल त्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही. मला असं वाटतं नियम सगळ्यांकरता सारखे आहेत, कुठलाही दबाव सरकारच्या वतीनं आणण्याचं कारण नाही, कुणाला कुणाकडनं लढायचं आहे याचं बंधन नाही, आमचा कुणावरही दबाव नाही. आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. कोणाचा उमेदवार लढेल या संदर्भात आमची बैठक आहे, त्या बैठकीत मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघं मिळून ते ठरवणार आहोत, त्यामुळे आम्ही कोणाला थांबवण्याचं कारण नाहीये. देखिए
किसी भी महानगर पालिका के इस्तीफे के बारे में उनके अपने नियम होते हैं, उनको उसकी पूरी स्वायत्तता है, सरकार उसमें कोई हस्तक्षेप नहीं करती, इसलिए हमारे हस्तक्षेप का कोई सवाल नहीं है। जो बड़ा साहब की शिवसेना है और भारतीय जनता पार्टी है, ये दोनों मिलाकर ये चुनाव लड़ने वाले हैं। इसमें किसका उम्मीदवार लड़ेगा ये हम साथ में मिलकर तय करेंगे, उसके बाद उसकी घोषणा हम करेंगे, और सामने वालों को कौन उम्मीदवार लड़ाना है ये उनका खुद का मसला है, उसमें हम नहीं पढ़ने वाले। सगळं बरोबर योग्य होईल सर, कॉमन सिविल नियंत्रण के लिए कॉमन सिविल कोड। देखिये, मैंने इसके बारे में मेरा अपना मत कल ही व्यक्त किया और मैंने स्पष्ट रूप से कहा ये मेरा अपना मत है, वो मैंने व्यक्त किया है, उससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं है। क्या मतलब सर का विषय और दारू की तलवार ऐसा आरोप है, चुनाव चिन्ह मिला उसको लेकर उनका कहना कि बीजेपी की ढाल और उनकी दारू की तलवार ऐसा है कि ढाल तलवार ये तो मराठों का चिन्ह है, छत्रपति शिवाजी महाराज का चिन्ह है, छत्रपति शिवाजी महाराज के चिन्ह को गद्दारों का कहना, इससे बड़ी गद्दारी क्या हो सकती है। ऐसा है कि ढाल तलवार हे मराठ मूळ चिन्ह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं प्रतीक असलेली ही ढाल आणि तलवार आहे, याला गद्दार म्हणणं यापेक्षा मोठी गद्दारीच असू शकत नाही।